नमस्कार, कथा सागरच्या 167व्या भागात सगळ्यांचं स्वागत. आज बुधवार, म्हणजेच ज्यांचा आपण आदर्श ठेवावा अशा कोणाची तरी गोष्ट आणि एक छोटीशी कविता. आजच्या गोष्टीचं नाव आहे एका दगडात अनेक पक्षी. एका दगडात अनेक पक्षी, कोणते पक्षी हे तुम्ही ठरवायचं आहे. मला असं वाटतं ही जी कविता आहे ती कविता अगदी छोटीशी पण खूपच छान आहे. गिरकी घेऊन कबूतर सांगताय हे एक अनंत भावे यांच्या पुस्तकातली ही कविता आहे. असे म्हणू नये पोरा, असे म्हणू नये पोरा, नाही 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 असे म्हणू नये पोरा. मग पुढ्यातला कागद राही कोराच्या कोरा, मग पुढ्यातला कागद राही कोराच्या कोरा, नाही 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 असे म्हणू नये पोरा. मग कसा सुईतून सांग ओशील दोरा, मग कसा सुईतून सांग ओशील दोरा, नाही 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 असे म्हणू नये पोरा. आहे जर आहेत अचूक, जर आहेत अचूक, तुला मोजायच्या तारा, तुला मोजायच्या तारा, तर नाही 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 असे म्हणू नये पोरा, असे म्हणू नये पोरा. अशीच ही गोष्ट, हे एक ज्यांची गोष्ट आपण करणार आहोत त्यांना सुरुवातीला त्यांचा जो मनातला बेत होता ना त्याला अनेक अडथळे होते बरं का, आणि अनेक त्यांचे जे कली होते जे बांगलादेशातून त्यांच्याबरोबर पाकच्या सेनेमध्ये काम करत होते त्यांनीही त्यांना बरेच वेळा नाउमेद करायचा प्रयत्न केला, पण शेवटी नाही 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 म्हणता म्हणता त्यांच्या मनाचा कौल त्यांनी ऐकला आणि आत्ता माझ्या मातृभूमीला माझी गरज आहे आणि म्हणून मला इथून निघालंच पाहिजे, पळालंच पाहिजे, कोणताही धोका स्वीकारायला पाहिजे असा त्यांनी विचार केला. आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांना बांगलादेशातला सर्वोच्च जसा बहुमान मिळाला तसा भारतानंसुद्धा त्यांना यंदा जे पुरस्कार दिले गेले राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते त्यावेळेला त्यांनाही पुरस्कार दिला गेला. आता हे कोण होते, हे त्यांचं जेव्हा नाव पुकारलं गेलं तेव्हा सांगितलं गेलं की हे पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक आहेत, पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक आहेत आणि पाकिस्ताननी यांना डेथ सेंटेन्स म्हणजे मरणाची शिक्षा ठोठवलेली आहे. एवढंच नव्हे तर यांच्यावर अनेक अनेक वेळेला यांना पकडण्याचे, ठार मारण्याचे, पळवून नेण्याचे प्रयत्न झालेले आहेत, अजूनही त्यांचा जीव धोक्यातच आहे. अशा माणसाला भारताने सन्मान का दिला असेल, बरोबर आहे, ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा इंटरव्ह्यू पूर्णपणे काझी सज्जाद, त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू अनेक वाहिन्यांनी घेतलेला, तुम्हाला यूट्यूबवर गेलात तर डिटेल बघायला मिळेल. अतिशय नम्र शांतपणे ते सांगत असतात. असंख्य पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि आजही मुक्तीसंग्राम ज्याला 50 वर्ष झाली 1971च्या युद्धाला, त्याला आता नवी पिढी विसरून गेली आहे, त्यांना आता स्वातंत्र्य मिळालं आहे ना, स्वातंत्र्याच्या नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे ती विसरून गेलेली आहे स्वातंत्र्यासाठी काय खस्ता खाल्ल्या, त्यांना विसरलं जाऊ नये, त्यांचा त्याग लक्षात राहावा म्हणून हे जिकडे तिकडे फिरून व्याख्यानं देत असतात. बांगलादेशामध्ये एक मोठं स्मारक पहिल्यांदाच 50 वर्षानंतर भारताच्या ज्या सैनिकांनी जवळजवळ 3000च्या वर आपले सैनिक बांगलादेशामध्ये सुद्धा कामी आले, कित्येक जण अर्थात ते पश्चिम पाकिस्तानामध्ये आहेत, कैदी आजही पाकिस्तानच्या कैदेमध्ये आहेत, या सगळ्यांच्या स्मृतीसाठी एक मोठं स्मारक आणि अतिशय आगळं वेगळं, दोन बाजूला दोन फुफ्फुसं आहेत, त्यांची स्पंदनं सुरू आहेत आणि त्याच्यातून काय निर्माण होणार आहे तर भारत आणि बांगलादेश यांची मैत्री याच्यातून सौदार्य, शांतता, समृद्धी या मार्गाकडे घेऊन जाणारं अशा प्रकारे प्रतिकात्मक असं हे. तिथे काही पाकिस्तानामध्ये भारतामध्ये जसे काही मुस्लिम आहेत धर्मांध मुस्लिम, हिंदूंचा प्रचंड द्वेष करणारे असे बांगलादेशमध्ये सुद्धा आहेत, पण त्यांच्यापैकी हे नव्हेत. असं काय केलं होतं यांनी, त्यांना आत्ता यंदा पुरस्कार दिला त्याला काय कशासाठी दिला गेला, आणि मी जे आत्ता पहिल्यांदा म्हटलं एका दगडात अनेक पक्षी भारताने कसे मारले हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. हे बांगलादेशामध्ये यांचा जन्म झाला, अतिशय छोट्या कोमिला जिल्ह्यातला छोट्याशा गावात जन्म झाला. यांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये होते त्यामुळे यांचं शिक्षण एकाच ठिकाणी नाही झालं, जिथे वडिलांची बदली तिथे हे शिक्षणाला जायचे
आर्मी स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला होता आणि नंतर मात्र ते पश्चिम पाकिस्तानामध्ये सेटल झाले. त्याच ठिकाणी 1969 यांनी परीक्षा दिली आणि अधिकारी म्हणून यांची निवडही झाली. 1969 युद्धाच्या पूर्वीचा भाग आणि त्यावेळेला यांचं प्रशिक्षण जे सुरू होतं ते काकुल मिलिटरी अकॅडमीमध्ये अतिशय उत्तम दर्जाचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात होतं. मात्र त्यावेळेला त्यांच्या डोक्यात सतत बातम्या येत होत्या. कुठून बातम्या येत होत्या? या त्यांच्या मनावर बातम्या येत होत्या, मनावर आघात होत होते. त्या बातम्या ज्या सगळ्या होत्या त्या त्यांच्या मायभूमीतून कोमिला, त्या आसपासचा जो प्रदेश आहे बांगलादेशाच्या, तिथून बातम्या येत होत्या की बांगलादेशामध्ये कसे अत्याचार चालले. तो नियाझी तिथे पोचलेले होते. असंख्य लोकांना, जवळजवळ म्हणतात की 50 लाख हिंदू आणि मुस्लिम त्यावेळेला मारले गेले, असंख्य स्त्रिया पाठवल्या गेल्या, असंख्य रक्ताचे पाट वाहिले, अनेकांना घरदार सोडून भारताच्या आश्रयाला यावं लागलं. हे सगळं तिथली जी विद्यापीठ होतं, त्या विद्यापीठामध्ये त्यांनी कसा नंगाना आज घातला, अशा सगळ्या बातम्या त्यांना येत होत्या. आणि मग त्यांना खूप वाईट वाटत होतं, अरे माझ्या मायभूमीसाठी मी काहीच करू शकत नाही आहे. त्याच वेळेला मधूनमधून शेख मुजीबुर रहमान जे आहेत, हे मुजीबुर रहमान सतत हाक देत होते, हे तरुणांना हाका देत होते, तरुणांना पुकारत होते आणि तरुणांना सांगत होते की तरुणांनो, तुम्ही जिथे आहात तिथून तुम्ही मातृभूमीला मदत करा. हातात जे शस्त्र असेल त्या शस्त्रांनी मदत करा. आज मातृभूमीला तुमची गरज आहे, ती तुमच्या वाचून तडफडती आहे, तुमचं तरुण रक्त तिला हवं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर या सज्जाद जे होते काझी, त्यांना खूप वाटायचं की अरे आपण इथे काय करतो आहे. ठीक आहे, माझी अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे, मी मोठा पगार मिळवीन, मोठं मला स्थान मिळेल, मी पराक्रम गाजवीन, असं करीन तसं करीन, पण माझ्या मातृभूमीशी गद्दारी केल्यासारखं होईल ते मला नाही करायचं. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड तीव्र होती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची दृक मेमरी, म्हणजे जे बघितलं ते, ऐकलं ते नाही तर बघितलं ते, त्यांच्या पुरंपूर स्मरणात राहायचं, याचा त्यांनी फायदा करून घेतला. ते प्रत्येक गोष्ट टिपकाजासारखी टिपून घेत होते. छोटी छोटी टाचणं करायचे आणि ती टाचणं नकाशाच्या स्वरूपात असायची. त्यांचं प्रशिक्षण जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्यांची जी नेमणूक झाली ती अर्थातच पश्चिम पाकिस्तानामध्ये, हा जो सियालकोट बसंतर हा जो सगळा भाग आहे की ज्या ठिकाणी प्रचंड युद्ध खेळलं गेलं, अनेक रणगाड्यांचा खात्मा केला गेला, असंख्य सेबर जेट जी होती ती उडूस दिली नाहीत आणि भारताला घवघवीत यश मिळालं, 2 परमवीर चक्र मिळाली, अशा एरियामध्ये यांची नेमणूक झाली होती. तिथे असताना सुद्धा हे काय करायचे तर सतत आणि सतत त्यांचे कान उघडे असायचे आणि ते ऐकायचे की मिलिटरीच्या एस्टॅब्लिशमेंट कुठे आहे, तोफा कुठे लावून ठेवलेल्या आहेत, अँटी याच्या ज्या माईन गन्स कुठे आहेत किंवा अँटी एअरक्राफ्ट गन कुठे लावून ठेवलेले आहेत, ऑइल डेपो कुठे आहेत, दळणवळणाची केंद्र साधनं ती कुठे आहेत. आणखीन जेवढी म्हणून युद्धाची तयारी भारत करत होता तसं पाकिस्तान त्याच्या आधीपासून करत होता. एवढंच नव्हे तर ते पॅटर्न रणगाडी सेबर जेट हे मदतीच्या स्वरूपात अमेरिकेकडून ऑलरेडी मागवले होते आणि त्याच्या जोरावर तो स्वप्न बघत होता बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमानांचा लढा जो आहे तो दडपून टाकायचा, हिंसा अत्याचार आणि भारतामध्ये दिल्लीपर्यंत धडक मारायची स्वप्न हा पाकिस्तान त्यावेळेला बघत होता. अर्थातच विचार करता करता त्यांच्यासारखे बांगलादेशातून जे आलेले अनेक अधिकारी होते त्यांच्या चर्चा चालायची, सगळी त्याला म्हणायची नको रे बाबा असा वेडेपणा करू नको, तू नक्कीच पकडला जाशील आणि शेवटी आयुष्यभर किचपत तरी पडशील, या तुझं काय झालं हेच कोणाला कळणार नाही, तुला वाट मारून मुटकून कुठे तुला गायब करतील ते सांगता येणार नाही. पण तरीही यांनी मगाशी जसं कवितेत आपण म्हटलं, नाही 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 म्हणायचं नाही, आपण करून बघायचं, म्हणजे नक्कीच आपल्याला आकाशातले तारे पण एका दिवशी मोजता येतात, तसं यांनी केलं. एके दिवशी आपल्या दिवसभर गस्तीचं काम केलं आणि रात्रीच्या वेळेला हे गुपचूप एक छोटासा कपड्याचा सेट आणि 20 पाकिस्तानी रुपये असं घेऊन बुटामध्ये आणि कपड्यामध्ये नकाशे त्यांनी दडवून ठेवले, त्यांनी जे काढले होते म्हटलं ना मी छोटे छोटे नकाशे ते काढून ठेवायचे, ते घेऊन ते सीमेच्या बाजूला चालायला लागले. मात्र सरळ भारतात न घुसता ते जम्मूच्या बाजूच्या या डोंगराळ प्रदेशात गेले, पर्वतीय भागात गेले आणि तिथून काही रात्र दिवसा दडून बसायचं कोणाला दिसू नये म्हणून रात्री चालायचं. असं करत 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 2 दिवसानंतर 2 रात्रीनंतर ते भारताच्या सीमेमध्ये पोचले. ते वाटच बघत होते की इथे कोणीतरी आपल्याला भारतीय सैनिक पकडेल आणि मग आपल्याला तो मोठ्या अधिकाराकडे घेऊन जाईल आणि मगच आपलं काम होईल, तोपर्यंत थोडा नाही. त्याप्रमाणे खरोखरीच तिथल्या बॉर्डरवरच्या एका सैनिकांनी त्यांना हटकलं
विचारलं तेव्हा त्याला शंका आली की हा पाकिस्तानचा गुप्तहेर आहे का, आपल्या भागात माहिती मिळवायला आला आहे का, आणखीन काही आहे का. त्यांनी खूप त्याला प्रश्न विचारून हैराण केलं. शेवटी यांनी सांगितलं, नाही मी पाकिस्तानच्या आर्मीमधलाच अधिकारी आहे, पण मी असा काही तुमचा भारताचा कोणत्याही प्रकारे नुकसान करणार नाही, उलट भारताच्या देशाने जे निर्वासित आलेले माझे देशबांधव आहेत त्यांची सेवा केली आहे, त्यांना अन्न पुरवलं आहे, आसरा दिला आहे, त्याचं ऋणी मला व्हायचं आहे, म्हणून मी तुमच्या मदतीला आलेलो आहे, मला कृपा करून तुमच्या अधिकाऱ्यांकडे घेऊन जा. मग ह्या कृपा करून अधिकाऱ्यांकडे घेऊन जा म्हटल्यानंतर या सैनिकांनी प्रथम त्याला आपल्या बॉसकडे नेलं, मग त्यांनी त्याला पठाणकोटमध्ये नेलं आणि मग दिल्लीलाही नेलं. त्या ठिकाणी त्यांचे सगळे नकाशे दाखवले. प्रथम त्याही लोकांना शंका आली की कशावरून दिशाभूल करत असेल, म्हणजेच शस्त्रसाठा इथे आहे म्हणून सांगायचं, पॅटर्न रणगाडे इथे लपवलेत म्हणून सांगायचं, नसायचं दुसरीकडेच, आपली दिशाभूल करायचा प्रयत्न कशावरून केला नसेल. पण नंतर त्यांची जेव्हा खात्री झाली, कारण आपलंही हेरखातं काम करत होतं, आणि मग मात्र यांना दिल्लीला हाऊस अरेस्ट म्हणता येणार नाही, पण त्यांना घराच्या बाहेर पडायला कुठेही जायची परवानगी नव्हती, सगळी देखभाल त्यांची केली जायची. आणि मग शेवटी त्यांना 18 दिवसानंतर त्यांचे नकाशे सगळे काढून घेतले गेले आणि मग बांगलादेशाच्या सीमेवर सोडलं गेलं. अर्थातच बांगलादेशमध्ये त्यावेळेला मुक्तीवाहिनी म्हणजेच यांच्यासारखेच बांगलादेशमधले तरुण जे होते, जे आपल्या स्वातंत्र्य देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून झगडत होते, त्यांच्या इथे. आणि त्याच वेळेला भारतानी बांगलादेशच्या मुक्तीवाहिनीला खूप मदत केलेली आहे, शस्त्र पुरवलेली आहेत, प्रशिक्षण दिलेलं आहे, आपल्या विदाऊट युनिफॉर्म, खूप मोठी रिस्क होती, आपले अनेक अधिकारी लढाई सुरू होण्याच्या आधीपासून बांगलादेशामध्ये गेलेले होते, तसं यांना त्या ठिकाणी सोडलं गेलं. त्या ठिकाणी 54 सिल्व्हेट रेजिमेंट इथे त्यांना सोडलं गेलं. आणि मग त्यांचा जो काही पॅरा ब्रिगेडचा जो अनुभव होता, त्यांचं पोस्टिंग झालं होतं ना 54 पॅरा पाकिस्तानमध्ये असताना 6 आर्टिलरी बॅटरीजमध्ये, तर त्याचा अनुभव लक्षात घेता यांना इथेसुद्धा असंच काम दिलं गेलं. आणि मग तिथला बांगलादेश मुक्तीवाहिनीचा जो झेड फोर्स होता, त्या झेड फोर्समध्ये यांना घेतलं गेलं, कॅप्टन हे पद दिलं गेलं. त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणाचं काम करायचं, रात्री निराळी छोटी मोठी ऑपरेशन्स करायची, खूप हेक्टिक दिवस होता. आणि युद्ध सुरू झाल्यावर प्रत्यक्ष युद्धातही यांनी अर्थात भारतीय सेनेच्या मदतीला असंख्य मुक्तीसाहिनीचे लोक मार्ग दाखवायचं काम करायचे, आणखीन काही काही करायचे, तसं यांनी मदत केली. आणि मग हे बांगलादेशच्या रेग्युलर आर्मीमध्ये मिसळले गेले, निवडले गेले. निवृत्त झाल्यानंतर अर्थातच त्यांनी लिखाणाचं काम हाती घेतलं, कारण खूप प्रवास केला, निरनिराळ्या ठिकाणी भेटी दिल्या आणि आपलं काम सुरू ठेवलं. त्याच्याशिवाय त्यांनी जे दिलेले नकाशे होते त्याचा फायदा खरोखरीच भारताला झाला, म्हणजेच तुम्ही सगळ्यांनी अरुण क्षेत्रपाल वगैरे हे जे सगळं नाव ऐकलेलं आहे, बसंतची लढाई, खूप मोठं पात्र. या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा आपण हल्ला करायचो तेव्हा पाकिस्तानी लोकांना वाटायचं सज्जाद आया, पण सज्जादाया वगैरे असं नसायचं, तर सज्जादने दिलेले जे नकाशे आहेत ते भारतीय फौजेला उपयोगी पडत होते. एकदम अचूक हल्ला, असंख्य रणगाडे या भागामधले आपण उद्ध्वस्त केले. मला वाटते अरुण क्षेत्रफाल तारापूर या सगळ्यांना जे मिळालेलं परमवीर चक्र आहे त्याच्यासाठी मिळालेलं आहे, की एकाच वेळेला त्यांनी अनेक रणगाडे नष्ट केले. त्यांच्या ज्या सेबर जेट होते त्याचा मार्ग रोखला आणि जवळजवळ 56 किलोमीटर एवढं पाकिस्तानच्या प्रांतामध्ये आपण मुसंडी मारली. अर्थात युद्ध संपल्यानंतर जो सिमला करार झाला त्याच्यामध्ये आपण ही सगळी भूमी देऊन टाकली, हे खूप वाईट झालं. परवाच मला एक भेटले होते, एअरफोर्समध्ये ते होते चैनी नावाचे, त्यांनी भारतामध्ये भारताचे असलेले POW जे पाकिस्तानामध्ये आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं एअरफोर्समध्ये असल्यामुळे. ते सांगत होते, मॅडम खूप वाईट वाटतं, असं हो का केलं, आपण 93,000 कैदी आपण आपले सोडले आणि आपले 57 कैदी अजून त्यांच्या ताब्यात आहेत, त्याचं उत्तर ना त्यांच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे. असंख्य ठिकाणी आपण असंख्य रक्त सांडून मिळालेली भूमी परत केली, 93,000 कैदी परत केले, मात्र असं जरी असलं तरी आपल्या सैन्यानी गाजवलेला पराक्रम, केलेला त्याग, आणि त्याचबरोबर ह्या मूळचे बांगलादेशी नंतर पाकिस्तानच्या आर्मीमध्ये असलेले आणि भारतानी मदत केली आहे म्हणून मदत करणारे असे हे ते युद्धाचं वर्णन करणारा म्हणतात की हे युद्ध इतरांपेक्षा वेगळं होतं. 47 युद्ध, 65 युद्ध, 62 युद्ध आणि 99 कारगिलचं युद्ध, याच्याशी हे युद्ध वेगळं होतं. मैत्री, बंधुता, सौहार्य, मानवतेचं रक्षण, हिंदू मानवी हक्कांचं जतन यासाठी भारत
बांग्लादेशच्या मदतीला, भारतावर आक्रमण नव्हतं केलेलं पण भारत बांग्लादेशच्या शेजाऱ्याच्या मदतीला गेला. आपल्या भारतामध्ये आपली प्राचीन जी परंपरा आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो आणि ज्या वेळेला बांग्लादेश स्वतंत्र झाला तेव्हा आपण निघूनही आलो. म्हणून ते म्हणतात ते भारतीय सैनिक आमचे आदर्श ठरले, कसं वागावं ते आम्हाला त्यांच्याकडून कळलं, असे हे त्यांना पुरस्कार देऊन भारताने मला वाटते बांग्लादेशच्या मैत्रीचा हात केला पुढे. त्याचबरोबर पाकिस्तानलाही एक प्रकारची समज दिली की आजही कदाचित सज्जाद तुमच्यामध्ये असतील तेव्हा सावध राहा. आणि मला असं वाटते आमच्याही मनामध्ये आजही कित्येकदा जेव्हा बांग्लादेशामध्ये अगदी आत्ता नवरात्रीच्या काळामध्ये जेव्हा आमच्या हिंदू टेम्पल्सवर हल्ला केला गेला तेव्हा आम्हालाही खूप वाईट वाटलं होतं. अशा वेळेला थोडंसं मनावर खुंकरा घालण्याचं काम या सज्जात यांच्या ओळख करून दिल्यामुळे, त्यांना जर पुरस्कार मिळाला नसता तर आम्हाला त्यांची ओळख झालीच नसती. तेव्हा या सज्जात यांना भारताच्या तर्फे धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं आहे, स्वतःच्या मनाचं ऐका, नको नको म्हणू नका आणि मनाला पटेल तेच तुम्ही करा, नक्की तुम्हाला त्याच्यातून यश मिळेल. धन्यवाद.